नमस्कार मित्रांनो, इयत्ता 5वी गणित सेतू अभ्यास दिवस 27वा आणि आजचा घटक आहे परिमिती व क्षेत्रफळ आणि ज्या अंतर्गत आज आपण क्षेत्रफळ एरिया याबद्दलची माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, आपण परिमितीची माहिती यापूर्वी बघितलेली आहे, दोन व्हिडिओज आपण पाहिलेले आहेत, परिमिती म्हणजे काय आणि त्याचबरोबर परिमितीवरील आधारित शाब्दिक उदाहरणे पेरिमीटर, बरोबर। तर ते दोन्ही व्हिडिओज माझ्या चॅनलवर आहेत, ते नक्की एकदा बघा आणि तो घटक आपण समजावून घ्या। तर मित्रांनो, आज आपण क्षेत्रफळाची माहिती बघणार आहोत, ज्यालाच आपण एरिया असं म्हणतो। तर मित्रांनो, एरिया आपण शब्द बऱ्याचदा वापरतो, बघा म्हणजे जेव्हा आपण एखाद्या ठिकाणचं जातो आणि एखादा मोठा विस्तीर्ण प्रदेश पाहायला मिळाला की एरिया असं म्हणतो, हा किती मोठा एरिया आहे वगैरे। किंवा आता आपण म्हणतो, बघा पावसाचं पाऊस जर पडत असेल तर त्या एरियामध्ये भरपूर पाणी घुसलं, त्या एरियामध्ये मला जायचं आहे, म्हणजे एरिया म्हणजे आपण त्याला क्षेत्र असं म्हणतो, बरोबर। आणि त्यालाच आपण क्षेत्रफळ असं म्हणतो। तर आता एरिया म्हणजे क्षेत्रफळ म्हणजे नेमकं काय, तर बघा मित्रांनो, आता इथे एक पृष्ठभाग दिलेला आहे, बरोबर, इथे एक चित्र दिलेलं आहे, एक फोटो आहे, आणि या पृष्ठभागाने हा एवढा भाग व्यापलेला आहे, बरोबर, एवढा भाग या पृष्ठभागानं व्यापलेला आहे। तर हा जो एवढा पूर्ण भाग व्यापलेला आहे यालाच त्याचं क्षेत्रफळ असं म्हटलं जातं, एरिया असं म्हणतात। म्हणजे एखाद्या आकृतीने किंवा एखाद्या भागाने तिथल्या जमिनीचा किंवा त्या भागा म्हणजे जेवढा भाग व्यापलेला आहे तेवढं त्याचं काय असतं, क्षेत्रफळ असतं। म्हणजे आता समजा माझी ही आमचा जो हा हॉल आहे किंवा ही रूम आहे, तर ह्या रूमने जेवढा भाग जमिनीचा व्यापलेला आहे तेवढं त्याचं काय असणार आहे, क्षेत्रफळ असणार आहे। तुम्ही आता ज्या रूममध्ये बसलेला आहात तर त्या रूमने जेवढा भाग, रूमचा जेवढा भाग आहे तो संपूर्ण भाग म्हणजेच त्याचं क्षेत्रफळ आहे। म्हणजेच पृष्ठभागावरील आकृतीने व्यापलेल्या जागेचे मापन म्हणजेच त्या आकृतीचे क्षेत्रफळ असं म्हणतात। समजा एखादी बाग आहे, तर बागेचं क्षेत्रफळ म्हणजे काय, तर त्या बाग जेवढ्या भागावर पसरलेली आहे, जेवढा भाग त्याने व्यापलेला आहे, त्या संपूर्ण भागाचं मापन म्हणजे क्षेत्रफळ, बरोबर, त्यालाच आपण एरिया असं म्हणतो, लक्षात आलं। तर अशा पद्धतीने आपण इथे क्षेत्रफळ आणि एरिया बघितलेला आहे। तर आता इथे बघा मित्रांनो, आता ह्या एरिया किंवा क्षेत्रफळ आहे तो मोजायचा कसा, तर इथे बघा मित्रांनो, काही चौरस काढलेले आहेत, बघा बरोबर ना, या आकृतीमध्ये काही चौरस काढलेले आहेत, आणि हे जे चौरस म्हणजे स्क्वेअर्स म्हणतो, हे स्क्वेअर्स जर मोजले तर टोटल 12 चौरस आहेत, टोटल 12 स्क्वेअर्स आहेत, बरोबर। म्हणजे ही आकृती जी आहे ही पूर्ण होण्यासाठी किंवा याचं मापन करण्यासाठी आपल्याला असे एकूण 12 चौरस या आकृतीमध्ये बसवलेले पाहायला मिळतात। म्हणजे हे जे 12 चौरस आहेत तेवढं त्या भागाचं क्षेत्रफळ आहे, या ज्या चित्राचं क्षेत्रफळ आहे ते 12 चौरसांच्या इतकं आहे। मग आता प्रत्यक्ष मापन कसं करायचं, तर मित्रांनो, हे मापन करण्यासाठी हा जो चौरस वापरलेला आहे तो 1 सेंटीमीटर बाजू असलेला आहे, 1 सेंटीमीटर बाजू असलेला चौरस हा इथं वापरला जातो, 1 सेंटीमीटर स्क्वेअर असा स्क्वेअर वापरला जातं, असा चौरस वापरला जातो की ज्याची बाजू 1 सेंटीमीटर आहे, ज्याच्या सर्व बाजू 1 सेंटीमीटर असतील असा स्क्वेअर तिथे वापरला जातो, बरोबर। त्यामुळं 1 सेंटीमीटर बाजू असलेला चौरस हे क्षेत्रफळ मोजण्यासाठी प्रमाणित एकक म्हणून तिथे वापरलं जातं, बाकी काही वापर केला जात नाही। आणि त्यामुळं ज्या आकृतीचं जे क्षेत्रफळ आलेलं असेल ते चौरस सेंटीमीटरमध्ये सांगितलं जातं, कारण मित्रांनो बघा, हा सेंटीमीटर 1 सेंटीमीटर बाजू असलेला चौरस आहे, बरोबर, त्यामुळं ते चौरस सेंटीमीटर असं त्याचं वाचन हे केलं जातं किंवा ते क्षेत्रफळ मोजलं जातं, चौरस सेंटीमीटर किंवा त्याला इंग्रजीमध्ये स्क्वेअर सेंटीमीटर चौरस सेंटीमीटर असं म्हटलं जातं। म्हणजेच या आकृतीचं, आता आपण मगाशी जी आकृती बघितली त्याचं क्षेत्रफळ किती येईल, याच्यामध्ये 12 चौरस बसलेले आहेत आणि ते 12 चौरस आहेत ते 1 सेंटीमीटर मापाचे आहेत, म्हणजेच या आकृतीचं क्षेत्रफळ हे 12 चौरस सेंटीमीटर 12 चौसेमी असंही म्हणतात शॉर्ट फॉर्ममध्ये, बघा चौसेमी, चौरस सेंटीमीटर म्हणजेच 12 स्क्वेअर सेंटीमीटर अशा पद्धतीने याचं वाचन केलं जातं। त्यामुळे हे तुम्ही भाग लक्षात घ्या की क्षेत्रफळ किंवा एरिया म्हणजे दिलेल्या भागाने, दिलेल्या आकृतीने व्यापलेला जमिनीचा भाग किंवा कोणताही भाग असेल, जमिनीचाच असं नाही पण कोणताही भाग असेल म्हणजेच त्याचं क्षेत्रफळ। तुम्ही ज्या मोबाईलवर माझा हा व्हिडिओ पाहत आहात त्या मोबाईलने बघा एवढा भाग असा व्यापलेला दिसतो, बरोबर, तो पूर्ण भाग म्हणजेच त्या मोबाईलचं क्षेत्रफळ झालं, बरोबर। किंवा तुम्ही ज्या फरशीवर बसला आहात, एकच फरशी तुम्ही कन्सिडर करा, ती एक फरशी म्हणजे त्या एका फरशीचं क्षेत्रफळ झालं। आणि हे मोजायचं कसं, तर त्या फरशीमध्ये 1 चौरस सेंटीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर माप असलेला चौरस, 1 सेंटीमीटर मापन असलेला स्क्वेअर किती बसतात, 1 बसतात, 2 बसतात, 4, 5, 10, 15, 16, 17, 18 किती बसतात, तेवढे बसतात तेवढं त्याचं ते क्षेत्रफळ असतं। मग 10 बसले तर 10 चौरस सेंटीमीटर आलं, म्हणजे 10 स्क्वेअर सेंटीमीटर आले, 50 बसले तर 50 चौरस सेंटीमीटर आले, 50 स्क्वेअर सेंटीमीटर आले, अशा पद्धतीनं त्याचं वाचन केलं जातं। त्यामुळे त्याचं एकक जे आहे ते तुम्ही लक्षात घ्या, चौरस सेमी म्हणजेच स्क्वेअर सेंटीमीटर हे एकक अतिशय महत्त्वाचं आहे। आणि क्षेत्रफळ म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, परिमिती आणि क्षेत्रफळामध्ये मित्रांनो फरक आहे। आता
हीच आकृती घेतो मी. परिमिती, याची परिमिती म्हणजे काय, तर ह्या ज्या कडेची बाजू आहे ह्या कडेच्या बाजूच्या लांबींची बेरीज, बरोबर, द सम ऑफ लेंथ ऑफ ऑल द साइड्स ऑफ अ फिगर, ह्या सर्व लांबीची बेरीज म्हणजे परिमिती झाली. आणि क्षेत्रफळ म्हणजे यानं हा जो पूर्ण भाग हा जो व्यापलेला आहे याचं मोजणे, हा किती व्यापलेला आहे म्हणजेच त्याचं क्षेत्रफळ, हे इथं तुम्ही लक्षात घ्या. आता आपण पुढे जाऊया मित्रांनो. पुढे आपल्याला अध्याय निष्पत्ती आहे की मला चौरस एककाचा वापर करून क्षेत्रफळ काढणे समजले. बरोबर, लक्षात आलं ना तुमच्या, म्हणजे कोणत्याही आकृतीचं कोणत्याही भागाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर त्याच्यामध्ये जो चौरस आहे जो 1 सेंटीमीटर मापाचा चौरस आहे तो ठेवायचा. असे किती चौरस बसतील त्याच्यामध्ये काढायचे, किती चौरस बसतील तेवढं त्याचं क्षेत्रफळ येणार आहे. आपण काही उदाहरणे बघूया म्हणजे तुमच्या प्रॉपरली लक्षात येईल. बघा इथे थोडी उजळणी म्हणून काही उदाहरणे दिली आहेत, तोपर्यंत मी पुसून घेतो. खालील आकृत्यांचे क्षेत्रफळ काढा. आता ह्या आकृत्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी चौरस काढलेले आहेत आणि त्याने असं म्हटले की आकृतीत दिलेले सर्व चौरस हे 1 चौरस सेमीचे आहेत. 1 चौरस सेमीचा आहे म्हणजे हा 1 चौरस आहे तो 1 चौरस सेमीचा आहे. मग याचं क्षेत्रफळ किती येईल बघा मित्रांनो, 1 2 3 4 5 6 7 8 9, याचं 9 येणार आहे. आणि त्याचं 9 चौरस सेमी 9 चौरस सेमी किंवा 9 स्क्वेअर सेंटीमीटर, स्क्वेअरचं म्हणजे स्क्वेअरचं शॉर्टफॉर्म SQ असेल इथं, लक्षात घ्या 9 स्क्वेअर सेंटीमीटर. तसे इथं सुद्धा तुम्ही काय करायचं, हे चौरस मोजायचे आणि तेवढं त्याचं चौरस सेंटीमीटरमध्ये क्षेत्रफळ येणार आहे. चौरस सेंटीमीटर हे एकक म्हणून वापरायचं आहे कारण हे सर्व चौरस 1 चौरस सेमीचे आहेत. इथे सुद्धा तुम्ही मोजून अशा पद्धतीने लिहायचं आहे. आता आपण पुढे बघूया. थोडीशी मदत म्हणून आपल्या इथे दीक्षा ॲपची लिंक दिलेली आहे, तिथेही जा आणि तो व्हिडिओ जो असेल तो नक्की तिथे बघा. त्यानंतर मित्रांनो इथे बघा, आता इथे काय म्हटले बघा, सोडवून पाहू. खालील आकृतीचे क्षेत्रफळ काढा. आकृतीत दिलेले सर्व चौरस हे 1 चौरस सेमीचे आहेत. तर आता ही आकृती आहे, किती चौरस आहेत बघायच्यात, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, 12 चौरस आपल्याला असलेले पाहायला मिळतात. म्हणून याचं क्षेत्रफळ येणार आहे 12 चौसेमी, बरोबर, 12 चौरस सेंटीमीटर. बघा 1 चौरस सेमीचे आहेत ते, प्रत्येकाची लांबी 1-1 आहे, त्यामुळे असे 12 चौरस सेमी, तिचा इंग्रजीमध्ये आपण 12 स्क्वेअर सेंटीमीटर, स्क्वेअर SQUARE स्क्वेअर, पण हा शॉर्टफॉर्म लिहितात SQ, तर 12 स्क्वेअर सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने आपण इथे काय करू शकतो, हे क्षेत्रफळ काढू शकतो. तर आणि त्यानंतर शेवटी बघा मित्रांनो, आपल्या इथं सर्व मला जमले मदत कोपऱ्याची मदत घेणे नेहमीप्रमाणे आपले भाग दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या भागामध्ये क्षेत्रफळाची ओळख बघितलेली आहे, ज्याला आपण एरिया असं म्हणतो, त्याचं एकक बघितलेलं आहे. क्षेत्रफळाचं एकक आहे चौरस सेंटीमीटर, बरोबर, स्क्वेअर सेंटीमीटर हे एकक म्हणून वापरले जातात. तर हा सर्व घटक, हा जो घटक आहे तो प्रॉपरली समजून घ्या. आणि यानंतर उद्या मित्रांनो आपण क्षेत्रफळाशी संबंधित जी उदाहरणे असतात ती कशा पद्धतीने सोडवायची याबद्दलची माहिती इथे पाहणार आहोत. त्याचबरोबर आयताचं क्षेत्रफळ असेल, चौरसाचं क्षेत्रफळ असेल, ते कसं काढायचं, त्यावरील शाब्दिक उदाहरणे कशी सोडवायची, ही संपूर्ण माहिती आपण उद्या पाहणार आहोत. तत्पूर्वी हा घटक जो आहे तो नीट समजावून आपण घ्यायचा आहे. चला तर आपण आता उद्या भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.